अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून ऋषिकेश बेदरे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्याला अटकही झाली होती मात्र त्यानंतर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता आता नव्यानंच आंबड पोलीस जे आहेत त्याचा जो जामीन अर्ज आहे पुन्हा एकदा रद्द व्हावा त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी कोर्टामध्ये केलेली दिसते माझ्यासोबत ॲडव्होकेट विशाल कदम आहेच साहेब तुम्ही बेद्रेचे वकील आहात काय नेमका प्रकार आहे हा अंतरवाली सराठी येथे दगडफेक झाल्यानंतर ऋषिकेश बेदरेंना अटक झाली होती आणि अटकेच्या दरम्यान त्यांच्याकडे गावठी पिस्तूल आणि काडतूसं दाखवण्यात आलेली होती त्या संदर्भामध्ये न्यायालयानं त्यांना रितसर जामीन दिलेला आहे हा दिलेला जामीन रद्द करण्यात यावा म्हणून आंबड पोलिसांनी राज्य शासनाने न्याय न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये न्यायालयानं नोटीस जारी केलेली आहे आणि ती नोटीस ही आम्हाला मिळालेली आहे त्या संदर्भात आम्ही आमची बाजू माननीय न्यायालयाच्या समोर मांडणार आहोत आणि न्यायालयाला सरकार कशा पद्धतीनं या ठिकाणी लोकशाही संपलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे हे आम्ही उघड करणार आहोत मात्र अशा पद्धतीनं सरकारकडनं अशी का वागणूक मिळते तुम्ही काही तिथल्या पोलिसांशी काही बातचीत केलेली आहे पोलिसांशी काही माझा संपर्क झाला नाही सरकार जे हे वागतंय ते फक्त आणि फक्त ऋषिकेश बेद्रे हे आज आंतरवली सराठी येथील आंदोलनाला बळ मिळावं मनोज पाटील जरांगे यांचं आंदोलन तीव्र व्हावं यासाठी गावागावामध्ये जाऊन बैठका आहेत त्यांचे हात मजबूत करतायत आणि त्यांना हे आंदोलन बदनाम करायचं आहे आणि ते आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग असलेले कोण कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमामधून मनोज जरांगेंना टार्गेट करण्याचा हा सरकारचा प्लॅन मला दिसतो आहे मात्र बेदरेवरती जवळपास दहा ते पंधरा गुन्हे दाखल यापूर्वी झालेले आहेत त्या अनुषंगानं हे खबरदारीचा उपाय म्हणून सरकार किंवा पोलीस करतं हे बघा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन एका निर्णायक वळणावरती टप्प्यावरती आलेलं आहे आणि आज ऋषिकेश बेदरे यांच्यावरती आंदोलनाचे गुन्हे आहेत राजकीय दबावातून दाखल झालेले गुन्हे आहेत आणि त्याचा वापर जर तुम्ही आंदोलन बदनाम करण्यासाठी करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आज राज्यातल्या अनेक प्रस्थापित नेत्यांवरती मोठे मोठे गुन्हे आम्हाला ते देखील मग बाहेर काढावे लागतील आज मुख्यमंत्र्यावरती उपमुख्यमंत्र्यावरती ही अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आम्हाला मग त्यांच्या पण मागे लागावं लागेल न्यायालयात धाव घेणार आहेत का न्यायालयापुढे हे कसं मान्य करणार आहेत न्यायालयाला आम्ही हे सविस्तरपणे समजून सांगणार आहोत आमची बाजू त्या ठिकाणी भक्कमपणे मांडणार आहोत की हे आंदोलन मराठा समाजाचं आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने होतंय मात्र राज्य सरकार यामध्ये चुकीच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी समाजाच्या समोर आणून न्यायालयाच्या समोर चुकीच्या पद्धतीनं सगळं मांडत आहे मुख्यमंत्र्यांनी मग महाराष्ट्राची माफी का मागितली तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित का केलं याचं उत्तर त्यांनी पण दिलं पाहिजे त्या ठिकाणी पोलिसांनीच आमच्यावर गोळीबार केला पोलिसांनीच लाठीचार्ज आमच्यावर केला आणि आमच्यावरच गुन्हे दाखल केले आणि त्यामध्ये तुम्ही आम्हालाच अटक करताय आम्हालाच मध्ये ठेवताय आम्हाला न्यायालयानं सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी अभ्यास करून जामीन दिलेला आहे आणि तो जामीन देखील तुम्ही रद्द करावा म्हणून परत तुम्ही न्यायालयामध्ये अर्ज दाखल करताय ही कुठली लोकशाही आहे हा कुठला न्याय याची याची हिअरिंग कधी होणार आहे साधारणतः तुम्ही कोर्टात कधी जाणार आहे आम्ही आज आम्हाला न्यायालयानं उपस्थित राहायला सांगितलेलं आहे ऋषिकेश बेद्रे यांना नव्वद दिवसासाठी तीन महिन्यासाठी जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये बंदी करण्यात आलेली आहे आम्ही लवकरच त्यांचं वकीलपत्र न्यायालयामध्ये दाखल करणार आहोत आम्ही आमची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडून आम्ही वेळ वाढवून मागणार आहोत नक्कीच थोड्याच वेळात याच्यावरती हेअरिंग देखील होणार आहे न्यायालयाला सर्व जी बाजू आहे ऋषिकेश बेदरेंची ते त्यांच्या जे वकील आहेत त्या वकिलामार्फत ते मान्य होणार आहे नक्कीच संध्याकाळपर्यंत काय निर्णय होईल याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरापर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं